21व्या शतकातही मध्ययुगीन स्थापत्य कलेचा एक अजब ठेवा आजही अगदी दिमाखात उभा आहे। आजच्या ट्रॅव्हलॉग मध्ये आपण त्याच ठेव्याची सफर करणार आहोत। मध्ययुगीन काळात उभे केलेले हे ठिकाण आणि इथे बांधलेल्या वास्तू आजही आपल्याला अचंबित करतात। या वास्तूच्या डाव्या बाजूलाच प्रवेशद्वाराच्या बाजूने उभी असलेली ही दुकाने इथल्या हँडमेडच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत। ट्रॅव्हलॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आता आहे औरंगाबाद शहरात आणि औरंगाबाद शहरामध्ये आणि चक्की आहे जी पाण्यावरती चालते आणि आज आपल्या ट्रॅव्हलॉगमध्ये आपण तेच बघणार आहे। सायपन पद्धतीनं ही पानचक्की काम करते। हर्सुल नदी व तिच्या उपप्रवाहाचा जेथे संगम होतो तेथून हा पाणीसाठा पुरवला जातो। जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतरावरून जटवाड्याच्या डोंगरातून हे पाणी येतं, पण तिथे नेमका पाण्याचा साठा कोठे आहे हे अजूनही समजलेलं नाही। इथे आपण एक अचंबित करण्यासारखा प्रसंग पाहणार आहोत। याच लोखंडी पात्यावर जमिनीच्या आत भाजलेल्या मातीच्या पाईपलाईनद्वारे आलेलं पाणी 24 तास पडत असतं आणि याच्यावरती दळण दळण्यासाठी एक जातं बसवलेलं आहे जे आजही अहोरात्र फिरत आहे। वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कसे कार्य साधता येईल याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ही पाणचक्की आहे। याच पाणचक्कीमुळे सैनिकांना लागणाऱ्या धान्य दळणाची सोय त्या काळात केली जात असे। हेच ते जाते जे गेली शेकडो वर्षे इतिहासाची साक्ष देत अहोरात्रपणे घरघरत आहे। मलिक अंबरने निर्माण केलेली ही किमिया आणि हा विस्तृत जलाशय अनेक कारंजांनी सजलेला आहे। जवळपास 20 फूट खोल असणारा हा जलाशय आणि या जलाशयामधील हे मासे तत्कालीन इतिहासाची आठवण करून देतात। सायपन पद्धतीनं काम करणारी ही पाणचक्की कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे त्याचं डिझाईन केलेलं आहे हे आपल्याला या चित्रांच्या माध्यमातून लक्षात येईल। Thank you.
पाणचक्कीच्या समोरच्या बाजूलाच हजरत बाबाशाह मुसाफिर व हजरत बाबा अहमद सईद यांचे दर्गे आहेत. इथले ग्रंथालय देखील एकेकाळी फार मोठे होते. औरंगजेबाच्या हस्ताक्षरातील धर्मग्रंथ आजही इथे उपलब्ध आहेत. शिवाय सोन्याच्या पाण्याचा मुलामा दिलेले धर्मग्रंथही आज आपल्याला इथे बघायला भेटतात. इथल्या वास्तूंचे बांधकाम आणि इथले वातावरण आपल्याला मध्यकाळात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. दर्ग्याच्या समोरच जवळपास 24 कारंजांचा हा तलाव आहे, पण तो सध्या रिकामा आहे. हे जे आपण झाड पाहत आहोत हे 14व्या शतकातलं विस्तीर्ण असं झाड आहे, ज्याचं नाव आहे बनियन. चला तर मग आजचा पाणचक्कीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि कनेक्ट राहा. पुन्हा भेटूया भटकंतीच्या नवीन भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.